नमस्कार आज आपण बैलपोळा किंवा पिठोरिया मोशा किंवा तुम्ही बेंदुरीही म्हणू शकतात यानिमित्त बैल सजावटीचा व्हिडिओ पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय सुटसुटीत सामानात व अतिशय कमी वेळात आपण बैलाचे सजावट कशी करायची ते पाहणार आहोत आजच्या दिवशी म्हणजेच पोळ्याच्या दिवशी शेतकरी बांधव आपल्या बैलांची पूजा करतात व बैलांना गोडधोड खाऊ घालतात व महाराष्ट्रात प्रत्येक घरात मातीचे बैल आणून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे आपण हे पूजा करताना बैल सजवून ठेवले तर पूजा अतिशय आकर्षक दिसते व बैलांना मान देखील मिळतो तर यासाठी इथे मी असे मार्केटमधून बैल आणले आहेत छोटे मोठे कुठल्याही आकारात आपण बैल आणायचे आहेत आता हे रंग दिलेले बैल आहेत यावर मी थोडीशी आणखी डार्क असे रंग देऊन घेतले आहेत व अशा प्रकारे छोटे देखील बैल आणले आहेत आता छोट्या बैलांना तुम्ही बघू शकता पाठीवर झूल ज्याला आपण वस्त्र म्हणतो ते आधीच घातलेले आहेत परंतु मोठे बैल आहेत ते प्लेन बैल आहेत आता आपण या मोठ्या बैलांची छान अशी सजावट करणार आहोत बैलांची सजावट करण्यासाठी तुम्ही अतिशय सुटसुटीत सामान वापरायचे आहे इथे मी बघू शकतात छान असा जरीचा कपडा घेतला आहे जर तुमच्याकडे कोरा असा एखादा कपडा नसेल तर तुम्ही आर्ट आणि क्राफ्टसाठी वापरला जाणारा रंगीत कागदाचा देखील वापर करू शकता त्यानंतर इथे मी चहरी बाजूंनी अशा प्रकारे सोनेरी लेसचा वापर करून याला छान अशी बॉर्डर करून घेणार आहे आता ही बॉर्डर आपण करताना सुविदोऱ्याच्या साह्याने देखील शिवू शकतो किंवा फॅब्रिक ग्लूच्या साह्याने देखील अगदी झटपट याला स्टिक करू शकतो आता आपल्याला हे वस्त्र किंवा आभूषण महिलांसाठी जे करायचे आहे अतिशय झटपट करायचे आहे एखाद्या पाच ते दहा मिनटात हे आपल्याला वस्त्र आणि आभूषण करायचे आहे तर इथे मी स्टेपलर पिनचा वापर करून ही लेस कपड्याला जोडून घेणार आहे अतिशय झटपट हे काम होते व वेळदेखील फार वाचतो अशा प्रकारे स्टेपलरच्या साहाय्याने आपण सर्व बाजू या कपड्याला जोडून घेणार आहोत फक्त स्टेपलर लावताना कुठे घडी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे व सर्व भाग छान असे समांतर ठेवून इथे आपण वस्त्र तयार करून घेतले आहे इथे मी दोन्ही वस्त्र किंवा झूल तयार करून घेतले आहे आता या ठिकाणी मी अशा प्रकारे थोडीशी ब्रॉड अशी माझ्याकडे लेस होती ती मी घेतली आहे व ही लेस आता आपल्याला जे आपण झूल बनवले आहेत ते अगदी मधोमध बैलांच्या पाठीवर येतील अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहे जेणेकरून बैलाचे वस्त्र किंवा झूल हे अतिशय सुशोभित दिसेल आता कपड्याच्या अगदी मधोमध मद अशा प्रकारे आपण ही लेस ठेवणार आहोत व ती देखील आपल्याला चिकटून घ्यायची आहे तुम्ही इथे ग्लूगनचा देखील वापर करू शकता चिकटवण्यासाठी किंवा फॅब्रिक ग्लू देखील वापरू शकतात परंतु स्टेपलरच्या साह्याने अतिशय झटपट होते अशा प्रकारे इथे मी सर्व बाजूंनी स्टेपलर करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही रंगसंगतीचा वापर करून छान असे आकर्षिक असे बैलांचे वस्त्र तयार करायचे आहे तुम्ही बघू शकता अतिशय झटपट ही प्रोसेस होते अशाच प्रकारे दुसरे देखील आपण आता हे वस्त्र तयार करून घेतले आहे वातापले बैलपूजेसाठी लागणारे वस्त्र ज्याला आपण बैला बैलांना घालतो त्याला झूल म्हणतात ते तयार झाले आहेत आता आपण बैलांच्या गळ्यात घालणारी घागरमाळ किंवा घंटी माळ ज्याला म्हणतो ती करून घेणार आहोत अशा प्रकारे इथे मी गोल्डन कलरची घंटी आणली आहेत व घरात आपल्याकडे अशा प्रकारे रंगबेरंगी मनी देखील असतात जर तुम्हाला ही घंटी मिळाली नाही तर तुम्ही आपल्यात घरात असणारा गोल्डन गोंड्याचा देखील वापर करू शकतात अशा प्रकारे आपल्याकडे गोंडे हे उपलब्ध असतात व तेही नसेल तर तुम्ही घरगुती लोकरीचा देखील गोंडा करून तो मधोमध होऊ शकतात आता आपल्या आवडीनुसार रंगसंगतीनुसार मनाची माळ आपल्याला ओवून घ्यायची आहे तुम्ही अगदी मनी नसेल तर आपले रक्षाबंधनसाठी आपण ज्या राख्या आणतो त्या आपल्या शिल्लक राहिलेल्या असतात अगदी त्याच्या मनांचा देखील वापर करून ही माळ बनवू शकतात आता इथे एक बाजू मी ओवून घेतली आहे व मध्यभागी देखील ओवून घेतली आहे आता अगदी बरोबर दुसरी देखील बाजू आपण ववून घेतली आहे इथे बघू शकतात छान अशी आपली घंटीमाळ तयार झाली आहे अशा प्रकारे दोन्ही माळा आपण आता तयार करून घेतल्या आहेत आपले बैलांसाठी लागणारे वस्त्र व घंटीमाळ तयार आहे आता आपण तयार झालेले आभूषण व वस्त्र हे बैलांवर चढवून घेणार आहोत इथे आपण सर्वप्रथम घंटी माळ बैलांना घालून घेणार आहोत अशा प्रकारे शिंगांची बाजू आधी घालून नंतर ही माळ अलगत खाली सोडायची आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुशोभित अशी घंटी माळ देखील आपली बैलांची तयार आहे त्यानंतर अशा प्रकारे बैलांच्या पाठीवर छान असं झूल हे घालायचं आहे अतिशय सुंदर सुरेख असं हे झूल तयार झालं आहे व अतिशय छान असं भरीव हे झूल दिसत आहे आता हे झूल तुम्ही तसं देखील ठेवू शकतात परंतु इथे मी डबल साइडेड टेपचा वापर करून हे झूल बैलाच्या पाठीवर चिकटून देणार आहे जेणेकरून हे हलणार नाही एका जागेवर छान असं टिकून राहील आता आपल्याला अलगत वरतून हे थोडंसं प्रेस करायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं बैलाचं झूल हे आता बैलाला आपण परिधान केलं आहे बघू शकतात अतिशय सुशोभित असा आपला बैलजोडी आता पूजेसाठी तयार झाली आहे अगदी कमी वेळेत आपण बैलाची छान अशी सुंदर सजावट करू शकतो यानंतर दुसरा देखील बैल आपण अशाच प्रकारे छान सजवून घेणार आहोत दुसऱ्या देखील बैलाला घंटीमाळ व झूल घालून घेतली आहे व आपली बैलजोडी ही छान अशी पूजेसाठी तयार आहे यानंतर आपण जे छोटे बैल आणले होते ते देखील आपण इथे घेणार आहोत पूजेसाठी त्या देखील बैलांची थोडीशी सजावट करणार आहोत या बैलांना झूल किंवा वस्त्र हे आधीच लावलेले आहे आपण या बैलांसाठी आता माळ ही परिधान करणार आहोत इथे मी राख्यांचा वापर करून या बैलांसाठी छान अशा माळा बनवल्या आहेत अगदी छोट्याशा या बैलांना माळा मी इथे घालून घेतल्या आहे अतिशय सुशोभित असे बैल हे पूजेसाठी सज्ज झाले आहे तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे बैलांची सजावट करा व बैलपूजा करा त्यानंतर इथे मी चार बैल म्हणजे दोन जोडी व एक गाय आणली आहे तुम्ही इथे बघू शकता गाय आणि वासरू याची देखील पूजा केली जाते आपण गाईला देखील थोडीशी सजावट करून नंतर पूजेसाठी ठेवणार आहोत गाईला देखील वस्त्र इथे परिधान केले आहे व आता आपले बैल व गाय हे पूजेसाठी तयार आहेत जर तुम्हाला आजचा बैल सजावटीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अस्सल गौरांन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद